हॅलो एव्हरीवन, मी रोहित गाणेकर. आज एक पुन्हा नवीन ब्लॉग. आपला दौरा चाललेला आहे एकविरेला. जे आपली शाळेतली पब्लिक आहे आपली सर्व, सो आम्ही आता चाललो आहे एकविरेला. इकडून आता मी एकटाच निघतो आहे. सर्व स्टेशनला भेटणार आहेत मला, मी इथून निघतो. बाकी पुढचे अपडेट तर येईलच. निघतो गाडी काढून, गाडी स्टेशनला लावतो, तिथून जाणार आम्ही ट्रेननी. आता मी निघतोय इकडून, गाडी पण रेडीच आहे. सो फायनली स्टेशनला आलो आहे मी. आपली पब्लिक सर्वी भेटलेले आहे. सर्वी गँग आली आहे. खूप एक्सायटेड आहे सर्वे जायला तिकडे एकविरेला. सगळे बघा कसे बॅगा बेगा घेऊन जात आहेत. सर्व बॅगा बिगा घेऊन कसे चालले. हाच लेट आला सर्वात जास्त. हाच लेट आला. सामान राहिलं होतं आणि मी आता खास मी तिकडे व्हिडिओ बनवायसाठी या निका पण घेतले आणि हिने सर्वात जास्त वेळ आमची मंदा वगैरे कशी येते. एवढेच जण सहा जण नाही, सहा नाही, आठ जण आहे. नऊ जण आहे टोटली. बस सगळे कसे सजून धजून आले. अर्धा एक तासानंतर आम्ही फिरतो त्या ट्रेन मध्ये. असं वाटतं चणेवाले आम्ही. चणेवाले आम्ही दोघं फिरतोय. जागा नाहीये बसायला. ट्रेन ट्रेननी खास होती यायची. आता बघा चालत बघा. हे बघा फ्लाईट, बघा फ्लाईटनी जायचंय. बघा लग फ्लाईटनी जायचंय, ट्रेननी यायचं नाही. या व्ह्यू का मजा नाही बेटा. व्ह्यू तुला तुला काय व्ह्यू बघायचंय. लाईटनी फिरणारी माणसं बघा काय. हे बघा त्यांचे ट्रॅव्हल. फ्लाईटनी फिरणारी माणसं बघा. तो बघा तो बघा दिसतोय खूप. बघा शुभू त्याचा बड्डे आज. तो दिसला बघा. फायनली आम्ही लोणावळ्याला कसं कसं ट्रॅव्हल केलंय बघितलंस तुम्ही. ही बघा ही बघा हिला बघा. नको येऊ जा. आम्ही कसं कसं ट्रॅव्हल केलं आमचं आम्हाला माहिती आहे. मी माझी सीट पार्टनर होती. आम्ही लय वैतागलो. झोपायला पण भेटलं नाही. का ते आलो ट्रेन तुमचा ऐकलं आणि आलो ट्रेन. फायनली एकविरा मंदिर जवळ पोहोचलोय आम्ही विहेर गावात. आता जाऊ वरती. थोडे लेडीज लोक फ्रेश व्हायला गेले. थोडं झोपलेलो गाडीमध्ये. आता चाललोय वरती चढत चढत. सो आता वर जायला निघालोय. पहिली पायरी चढलोय आम्ही दोघंच आहे. दोन दोन जण चालताय सर्व. आम्ही दोघं पुढे दोघं आहेत. अजून आहेत पब्लिक. मला हा तिसरा वाटणार आलाय. त्याचा बड्डे आहे उद्या. उड्या मारतोय नुसतं मध्ये. आता थोडं मध्ये भेटूया. फोन पकडायला जरा वैताग येतो. ऍक्च्युली दमली दमली एवढ्या ह्याच्यातच दमलीस. ही पण दमली. उदो उदो मंदिरात जायला निघालोय. उदो उदो जय जय. Thank you.
सो दर्शन करून झालं आणि इथे जरा फोटो सेक्शन चालू होतं, फोटो काढवते सर्व, फोटो काढताय ते बघा दिसतंय तुम्हाला. काय गोऱ्या, ए चला निघूया. फायनली दर्शन करून झालंय, अर्धे जण उतरले खाली. सो आता आम्ही इथून घरी नाही जात आहे, आम्ही इथून चाललोय जरा सरप्राईज आहे, म्हणजे दुसरा ब्लॉग पण बनणार आहे हा झाल्यानंतर. हा एक सेपरेट ब्लॉग आणि एक दुसरा ब्लॉग, दोन दिवस अजून मी म्हणजे अपडेट्स तर तुम्हाला कळेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ना, अजून जेव्हा बियायचं पण बाकी आहे ते पण येईल. जस्ट वेट अँड वॉच. बस बोलली ही भावना पोचवली आहे तुमच्या पर्यंत. आणि आमच्याकडे ढोल पण आहे बघायचं काय, डमरू बाबा लास्ते आहे ती, तिचा बॉयफ्रेंड बघून म्हणून ब्लॉक मध्ये यायला लास्ते ती. सो फायनली एकविरावरून आम्ही आलो इकडे, आम्ही विला बुक केलेला दोन दिवसासाठी, दर्शन वगैरे तर आमचं व्यवस्थित झालं. आता दोन दिवस आता इथे विलामध्ये स्टे करणार आहे, लोणावळ्यालाच आहे. आता हे लोक जातील, आमचा पण पूल आहे तिकडे मस्त. दोन दिवस आता इथेच एन्जॉय करायचे, हे लोक तर करतातच आहे. मस्त व्ह्यू पण येतोय, झाले संध्याकाळ, थोडं झोपलेलो मी. हे लोक सर्व एन्जॉय करतायत मला सोडून, बघा कशी एन्जॉय करतायत ते. येलो येलो किस मोड़ पे आके आए, येलो येलो हर सारे मस्ती चाहिए, येलो येलो तू मुझे ढूंढ बताई, येलो येलो
सांस लेता हूँ, तेरा ही नाम लेता हूँ, ये तूने क्या किया। सो मैगी आणि पास्ता आहे, सुची आणि रिद्धीने बनवलाय, या दोघींनी पास्ता आम्हाला आणि मॅगी बनवली आहे। आणि ही फक्त काय कामाची नाही बुट्टी बाबा, खूप आम्ही एन्जॉय करू। आमच्यासाठी आम्ही दोन केअरटेकर ठेवले, सुचिता कृपाने आणि रिद्धी पाटील। सो फायनली एन्जॉय करू झालंय, आता थोडा आराम करायला जाऊ। उद्याचे दिवस दिवसभर आहेत, नेक्स्ट ब्लॉग। फायनली दुसरा दिवस आणि आम्ही निघालोय घरी जायला, घरी नाही जाणार पण दुसरीकडे जाणार आहे, तरी पण आम्ही घरी जायला निघालोय। इथून आम्ही जाणार ट्रेननी जाणार आहे असं पण, आणि मग डायरेक्ट आपल्या मलाडला ते लोणावळ्यावरून। खूप आज एन्जॉय केलाय ब्लॉग मध्ये येईलच, आज तर खाली सकाळचं शूट नाही केलंय, गारे किल्ला थकलेलो आणि फोन पण चार्जिंगला होता, अंगार अंगार केलाय। मग आता इथून जाऊ, सर्व आता रेडी बिडी झाले व्यवस्थित, आता इथून घरी ये ना, रेडी बिडी झालो, आता इथून निघणार आम्ही डायरेक्ट घरी। आणि मग याचा बर्थडे सेलिब्रेट करून मग ब्लॉग तिथे आपल्या आपलं शॉपिंग करायला फ्रुट्स वगैरे घेतोय, आम्ही दोघंच घेतोय। तू बोट टाकव तिकडे, ते तुला घेऊन दे ना, घाणेकर पान भरपूर आहे बघा, मस्त पान आहे, मस्त पान आहे, भरपूर काही आहे, खूप काही आहे इकडे, पण 320 च्या वरती ते 20% डिस्काउंट आहे, 20% डिस्काउंट पण आहे। आम्ही तशी तर केली आहे शॉपिंग, पण अजून बाकी आहे, आपण काहीतरी घ्यायचं, आमच्या ऋषी दादाला पण काहीतरी घ्यायचं, ऋषीला पण चिकी घेतले। सो मराठ मध्ये आलेलो आहे आम्ही, आणि हा तोच हॉटेल आहे जो लास्ट ब्लॉक मध्ये आम्ही डिसाइड केलेला की कुठे जायचं विलाला वगैरे, इकडे डिसाइड केलेलं कुठे जायचं वगैरे, आम्ही जाऊन आलो विलावरून। अँड नेक्स्ट ब्लॉग खाल्लं तर दिसत आहे ते ब्लॉगमध्ये, आणि नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट पिकनिक अशी आहे की आम्ही जाणार आहे गोव्याला, आणि इकडे डिसाइड केलंय तुमचं काय हे फाचडगिरी करतायत तिकडे। सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, आणि थांबले बाय बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, हे डमरू बाबाच्या अंगावर बसले।